हमारे वीडियो मसीहों के लिए बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है, लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुँचती हो तो कृपया हमारे वीडियो को ना देखें। धन्यवाद। शालोम, जय येशु। मित्रांनो, माझे नाव राहुल रवींद्र सावंत आहे, मी पुणे इथे राहतो। 2018 साली मला डॉक्टरांनी एच आय व्हीची टेस्ट करायला लावली होती, एच आय व्ही एलिझा। तर त्यावेळेस मी सिस्टरांना सिएंट्रसिटे फोन केला आणि सिस्टरांना सांगितलं की सिस्टर, मला डॉक्टरांनी ही टेस्ट करायला लावलेली। तर सिस्टर बोलल्या की आपला परमेश्वर महान आहे, तो आरोग्य देणारा, चमत्कार करणारा, जिवंत देव आहे आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेले। त्याचे नाव यहोवा राफा आहे, त्याला काहीच आवश्यक नाही। आणि ज्यावेळेस माझी एच आय व्ही एलिझा टेस्ट केली, माझ्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि परमेश्वराने मला त्या संकटातून सुद्धा बाहेर काढलं। परमेश्वराने मला त्याच्यातनं आरोग्य दिलं आणि देवबापांनी मला परत उभं केलं। परमेश्वराने माझ्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार केले। जसं माझं पूर्व आयुष्य बघितलं तर जसं जे रेड लाईट सिरिया होते, त्या एरियाच्या रिलेटेड व्यवसायाशी मी निगडीत होतो। परमेश्वराने मला त्या घाणीमधून बाहेर काढलं, देवबापांनी मला नवीन आरोग्य दिलं, त्याच्यासाठी मला उभं केलं। कारण परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर प्रभू येशू हा धार्मिकांसाठी नाही तर अधार्मिक लोकांसाठी आला आहे। तो पाप्यांना तारायला आलेला आहे, वैद्याची गरज आजारी माणसाला आहे, निरोगी माणसाला नाही। आणि परवा दिवशी आमच्या बाजूला कोरोनाचा पेशंट सापडल्यामुळं डॉक्टरांनी आम्हाला सर्वांना कोरोनाची टेस्ट करायला लावली। मी परत सिस्टरांना कॉल केला की सिस्टर, मला कोरोनाची टेस्ट करायला लावली। तर सिस्टर मला बोलल्या, भिऊ नका, देवबाप आपल्या बरोबर आहे, येशूच्या रक्ताने तुम्ही विकत घेतलेले आहात, तुमच्या संपूर्ण टेस्ट या निगेटिव्ह येते। आणि देवबापाच्या दयेने आज सकाळी आम्ही टेस्ट केल्या, आम्ही गुडघ्या घेऊन प्रार्थना केली, झालेल्या आयुष्यातल्या चुकांची क्षमा मागितली माझ्या आई वडिलांच्या, माझ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या। देवबापाने मला सर्व गोष्टी देऊन आशीर्वादित केला। मी ज्या ठिकाणी नोकरी शोधत होतो पुण्यामध्ये, मी नाशिकहून आल्यावर परमेश्वराने मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक करून आशीर्वादित केलं। देवबापाने सर्व गोष्टी आशीर्वादित केल्या। आणि काही लोक म्हणायचे की याचं लग्न होणार नाही, काय नाही, देवबापाने प्रोफेसर मुलीशी माझा प्रोफेसर मुलगी माझ्यासाठी बायको निवडून दिली। परमेश्वराने सर्व गोष्टीमध्ये आमचं चांगलं केलं। त्या स्वर्गीय देवाला धन्यवाद असो। शालोम, जय येशू। सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 5472200048164। कैनरा बैंक वांगनी ब्रांच। आईएफएससी कोड है कैपिटल CNRB00154 76। धन्यवाद। Thank you.